राज्यात खरीपाच्या पेरणीला आता सुरुवात झाली आहे, मात्र या पेरणीसाठी राज्यभरातला शेतकरी अनेक अडचणींचा सामना करतोय. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संभाजी पाटील निलंगेकर आहेत. सर, संपूर्ण मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, अनेक ठिकाणी शेतकरी अडचणींचा सामना करतोय. राज्य सरकारचं मात्र याकडे लक्ष नाही असा आरोप देखील तुम्ही करताय, काय नेमकी परिस्थिती? आपण जर पाहिलं, या राज्यांनी गृह विभागामध्ये वाजेंना पाहिलेलं आहे, जे की वसूल करतात. आत्ताचं सरकार जे आहे, जसं गृह विभागामध्ये वाजे होता, आत्ता कृषी विभागामध्ये पण वाजे निर्माण झालेले आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिथं जी वसुली गृह विभागात चालायची, तशाच प्रकारची शेतकऱ्यांकडनं वसुली करण्याचं काम हे सरकार करत आहे. खाजगी कंपन्यांना हाताशी धरले, जाणीवपूर्वक जे लागणारे बियाणं आहेत त्याची टंचाई, आर्टिफिशियल टंचाई निर्माण करत आहेत. आणि अधिकच्या भावामध्ये शेतकऱ्यांना बियाणं आणि खत घेण्याची परिस्थिती या सरकारने निर्माण केली. मोठ्या प्रमाणामध्ये काळाबाजारी त्या ठिकाणी चालू आहे. आणि हे सरकार, जे सध्याचं जे महाविकास आघाडीचं सरकार आहे, हे खाजगी कंपन्यांच्या पेरोलवर त्यांचे दलाल म्हणून काम करत आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. तुम्ही थेटपणे आरोप करताय. खरं तर तुमचे जुने मित्र आणि आत्ताचे मुख्यमंत्री यांनी अनेक दावे केले होते, मग बांधावर खत करे देणं असेल, बी बियाणं देणं असेल, मात्र वेगळं काही याबद्दल पाहायला मिळतंय का? थेटपणे आरोप ज्यावेळेस करताय हे बघा, शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या आणि त्यांच्या ज्या प्रश्न आहेत हे माहीत होण्यासाठी आपल्याला बांधावर जावं लागतंय. बांधावर गेल्यावरच शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या ज्या प्रश्न आहेत कळतील. पण हे सध्याचं सरकार जे आहे, महाविकास आघाडी सरकार, हे मुंबईचं सरकार आहे. चूक झाली माझी, मुंबईचं सरकार म्हटलं, हे बांद्र्यातलं सरकार आहे. ह्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत नाहीत. मी आपल्याला दाव्याने सांगतो, त्यांनी त्यांचे कोण मंत्री असतील किंवा कोणी असतील, माननीय मुख्यमंत्री मोदी असतील, त्यांनी याव अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांसाठी केलेले घोषणा आहेत, त्या घोषणापैकी किती टक्के त्यांनी पूर्ण केलेत? शेतकऱ्यांच्या हातात आज घोषणेपैकी एक रुपयाही शेतकऱ्यांच्या हातात मिळाला नाही. शेतकऱ्यांचं कृषी विभागाचं बजेट जे आहे त्याच्यातले 48% खर्च करण्यात आले. तर आपल्याला आश्चर्य वाटेल, 48% खर्च म्हणजे आपल्याला वाटेल की शेतकऱ्यांवर केला आहे, तो त्या विभागाच्या पगारीवर 80% त्याच्यातला खर्च आहे. आणि शेतकऱ्यांवर जो खर्च असेल तो विविध कार्यक्रम दाखवण्यासाठी, तो बाकीचा इतर एक 8% खर्च त्या ठिकाणी आहे. पण थेट शेतकऱ्यांना लाभ देणारा एकही नाही. आणि मागच्या दोन वर्षामध्ये 1 रुपया, आज खरीपाची पेरणी चालू आहे, शेतकरी वाट पाहतोय, 1 रुपयाचं त्या ठिकाणी शासनाकडनं सरकारकडनं कोणतीही घोषणा नाही, 1 रुपयाची मदतही शेतकऱ्यांना केली नाही. तुम्ही जे आकडेवारी सांगताय की कृषी विभाग देखील एक वाझे नव्यानं जन्माला आलाय, काय नेमकी ही आकडेवारी आहे? कारण खत पुरवठा असेल, बिबियाणाचा खत पुरवठा असेल, केंद्राकडे देखील या सरकारनं आरोप केला होता की कशा पद्धतीनं खतांच्या किमती वाढवण्यात आल्या आणि त्यानंतर माघार घेण्यात आली, याबद्दल तुमचं वैयक्तिक आणि ह्या आकडेवारी कशी सांगताय? मी एक उदाहरण सांगतो. महाराष्ट्रामध्ये आपल्याला 11.5 लाख क्विंटल सोयाबीनचं बियाणं लागतंय, तर आज सरकार आपल्याला फक्त महाबीजचं बियाणं 2 लाख क्विंटल देत आहे आणि बाकीचं बियाणं हे खाजगी कंपन्यांकडनं देण्याचं काम करत आहे. मग खाजगी बियाणं म्हणजे कोणतं? की शेतकऱ्यांनी जे त्यांच्याकडं असलेला जे माल आहे त्याच्यातलं बियाणं तयार करायचं आणि शेतकऱ्यांनी द्यायचं. म्हणजे 11 लाख क्विंटलपैकी महाबीज 2 लाख क्विंटल देणार, त्याचा भाव आहे 2200, आणि इतर कंपन्यांचे जे भाव आहेत हे 3500. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज कंपन्यांनी जो भाव काढलाय, जे ब्लॅकमध्ये खत बियाणं विकलंय ह्याचा भाव काढलाय 4000. म्हणजे एका बॅग मागं 1500 ते 2000 रुपये हे थेट शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकण्याचं काम, म्हणजे एका बॅग मागं. तर तुम्ही अंदाज लावा, बुलढाण्यासारख्या जिल्ह्यातून ह्यांनी किमान 200 कोटी रुपये, इथं मुंबईतून 100 कोटी काढत होते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली. पण साध्या एक सर्वसाधारण शेतकरी म्हणजे जो अडचणीतून आज उभा टाकतो, बुलढाणा असेल, लातूर असेल, लातूरमधून किमान 200 कोटी रुपये हे काढत आहेत आणि हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खिशातून काढत आहेत. आणि मला असं वाटतं की त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचं आहे की टंचाई असल्यानंतर आपण कोविडमध्ये पाहिलं, रेमडेसिवीर लागत होतं, रेमडेसिवीर भेटत नसल्यानंतर लोकांनी 50-50 हजारला घेतलं, पॅरासिटामॉलचं पाणी देण्यात आलं. आपल्याला खत लागतंय, बियाणं लागतंय, जर ते उपलब्ध टंचाई जर असेल शेतकरी कुठूनही घेणार आहे, मग त्याला माहीत नसतो, भोळा असतो शेतकरी, तो शेतकरी भोळा असतो, तो त्याला हे आता लोक खाजगी कंपन्या जे आहेत ना, खताच्या ऐवजी त्यांना माती देतील,
म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं काम, मातीत घालण्याचं काम हे सरकार करत आहे, आम्ही होऊ देणार नाही. ठीक आहे, शेवटचा प्रश्न. 2 दिवसांचं अधिवेशन प्रस्तावित आहे, अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे असतील, वीज बिलासंदर्भातला असेल, अनेक असे प्रश्न आहेत. काय नेमकी भाजपची भूमिका आहे, येत्या काळात शेतकऱ्यांसाठी काय पुढचं पाऊल असेल? हे सरकार पळपुट सरकार आहे. अधिवेशनामध्ये हे 2 दिवसाचं अधिवेशन का केलं, ह्या अधिवेशनामध्ये त्यांना हे प्रश्न समोर येणार होते माहीत आहेत. पळपुट सरकार आहे. आमची मागणी आहे की विविध सगळ्या प्रश्नांवर अधिवेशन बोलवतात, पण फक्त शेतकऱ्यांच्या ह्या प्रश्नावर अधिवेशन बोलवायला पाहिजे. किमान 2 दिवस फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे. या प्रश्नापासून पळण्यासाठी पळपुट उत्तर नाही ह्या सरकारला. आणि माझं आव्हान आहे सरकारला, तुमच्यात हिंमत असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 1 दिवस तुम्ही त्या ठिकाणी द्या, तर आम्ही तुम्हाला सगळे प्रश्न विचारू. यांना बोलायला यांना उत्तर नाही आहे, त्याच्यामुळे पळण्याचं काम ही करत आहेत. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर थेटपणे आरोप करतायत की आता गृह विभाग झालाय, परिविभागांनी झालाय, कृषी विभाग देखील कोण असा वाजे आहे त्याचं उत्तर सरकारला द्यावंच लागेल. वेणूस रवी सर, राहुल झोरी, TV9 मराठी, मुंबई.